राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीची पीडा सुरू आहे। नवनवीन आरोप होत आहेत, छापेमारी सुद्धा केली जाते। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर टीका सुद्धा होताना दिसते। आता या ईडीच्या राजकारणात भाजप आमदाराचं नाव येतंय। भाजपच्या एका आमदारामागे ईडी लागणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या 2000 हेक्टर जमिनी हडप करून 1000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। सुरेश धस हे माजी मंत्री आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। त्यांच्यावर लावण्यात आलेल्या या गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सुरेश धस यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे ईडी आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सेवा कार्यासाठी वक्फ बोर्ड आणि मंदिर ट्रस्ट यांच्या जमिनीवर सुरुवातीला दुसऱ्यांची नावं चढवायची, त्यानंतर आपल्याच लोकांना या जमिनी विकत घ्यायला लावायच्या, जमीन हडप करण्यासाठी चुकीची व खोटी कागदपत्रे बनवून खोटे रेकॉर्ड देखील तयार केले जायचे आणि त्यानंतर या जमिनी धस यांच्या ताब्यात येत असत। अशा प्रकारे होत असलेल्या या भ्रष्टाचारामध्ये धस यांच्यासह आणखीन काही जणांचा समावेश असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सुरेश धस यांनी महसूल राज्यमंत्रीपद भोगल्यानंतर त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली। त्यांचा जामगाव रोडवरील बंगलाच जवळपास 60 कोटी रुपयांचा असून त्यातील सर्व बांधकामाचं साहित्य देखील हे परदेशातून आयात करण्यात आलेलं आहे, असं देखील तक्रारदार राम खाडे यांचं म्हणणं आहे। सुरेश धस जे बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे आहेत, ते आधी राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते, रेव्हेन्यू मिनिस्टर होते आणि त्यावेळेसपासून तर आत्तापर्यंत त्यांनी सातत्याने जमिनीच्या संदर्भातला मोठा घोटाळा केलेला आहे। त्यांच्या पदाचा दुरुपयोग सातत्याने ते करत आलेले आहेत आणि सुरेश धस यांची जी मोडस ऑपरेंडी आहे, गुन्हे करण्याची प्रवृत्ती आणि प्रक्रिया जी आहे ती भ्रष्टाचाराची सगळे लक्षणं दाखवणारी आणि त्याचबरोबर मनी लॉन्ड्रिंगचे सगळे एलिमेंट्स असणारी आहे। सुरेश धस हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि आता ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। सुरेश धस यांनी अशी एक संकल्पना राबवलेली आहे की वेगवेगळ्या ज्या देवस्थानच्या इनाम जमिनी असतात त्या आपल्याकडे फिरवायच्या आणि त्यासाठी आपल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा नातेवाईकांचा त्यांनी उपयोग केलेला आहे। म्हणजे इनाम जमिनींमध्ये देवस्थानच्या जमिनी असतात, वक्फ बोर्डाच्या जमिनी असतात, महार वतनच्या जमिनी असतात, अशा ज्या सगळ्या जमिनी आहे त्या हेरून त्याची माहिती घेऊन त्यांनी त्या विक्री योग्य नसलेल्या म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल असलेल्या जमिनी आपल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने आधी विक्री करून घेतल्या। ते करत असताना मग त्यांनी त्याच्यावर जे वर्ग 2 म्हणून टॅग लागलेलं असते ते रिलीज करण्यासाठी त्यांनी संबंधित उपजिल्हाधिकारीपासून तलाठ्यापर्यंतच्या कार्यालयातले वेगवेगळे अधिकारी यांना आपल्या हाताशी घेतलं आणि भ्रष्ट मार्गाने त्यांनी त्या जमिनी आधी मोकळ्या करून घेतल्या वर्ग 2 मधून, त्याची खरेदी करून घेण्यात आली आणि खरेदी करत करत त्यांनी 4-5 माणसांच्या थ्रू ती फिरवत जमीन स्वतःकडे कशी येईल अशी व्यवस्था केली। अनेकदा बेनामी संपत्ती जमा करणं हा गुन्हा असतानाही त्यांच्याच काही माणसांच्या म्हणजे ड्रायव्हरची मुलं असतील, त्यांच्या कार्यकर्त्यांचे नातेवाईक असतील, त्यांच्या घरातले लोक असतील, यांच्या नावाने त्यांनी जमिनी केल्या। मग आता तब्बल 450 एकर जमिनीचा घोटाळा त्यांनी केलेला आहे, ज्याची आपण जर ही भ्रष्टाचाराची किंवा मनी लॉन्ड्रिंगची केवढी मोठी केस आहे पाहायचं असेल तर 1000 कोटीपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग त्यांनी केलेला आहे। या जमिनी खरेदी करण्यासाठी त्यांनी स्वतःचीच मच्छिंद्र कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्याचा वापर केला, ज्यांना लोन मिळू शकत नाही सहजासहजी, ज्यांची कोणतीच लोन फेडण्याची क्षमता नाही त्या लोकांना मोठ्या अमाऊंटचे लोन देण्यात आले। त्यानंतर ICICI बँकेतून मॅनेज करून त्यांनी काही जणांसाठी लोन घेतले आणि त्या लोन अमाऊंटमधून जमिनी खरेदी केल्याचं दाखवलेलं आहे। अनेकदा कॅशचे व्यवहार झालेले आहेत, 2-2 कोटी रुपये कॅश देऊन व्यवहार झालेले आहेत। आष्टी येथील इनामी जमिनी हडपण्यामागे भ्रष्टाचाराची मोठी साखळी असल्याचा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला। यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरव्यवहार झालेला असल्याने याची तक्रार ईडीकडे करण्यात येत असल्याचं सरोदे यांनी सांगितलं, त्यामुळे सुरेश धस यांच्यामागे चौकशीचा फेरा लागण्याची दाट शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे, शेख अब्दुल गनी यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट अजित देशपांडे, ॲडव्होकेट अक्षय शिंदे व ॲडव्होकेट मदन कुरे यांच्या मदतीने ही तक्रार दाखल केली आहे।
भाजपा आमदारावर होणाऱ्या या गैरव्यवहाराच्या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक करा, हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.